कायम विविध कारणानं चर्चेत असलेली नृत्यांगना गौतमी पाटीलवर छोटा पुढारी घनश्याम दराडेनं देखील टीका केलेली आहे। गौतमीनं महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर आम्हाला मुसंडी मारावी लागेल असा इशारा घनश्याम दराडेनं दिलेला आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर घनश्याम दराडे यानं माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यानं गौतमीवर टीका केली आहे। राज्यातील छोटा पुढारी म्हणून नावारूपाला आलेला घनश्याम दराडे यानं आज गौतमी पाटीलवर तोफ डागलेली आहे। दराडे याचा मुसंडी हा चित्रपट येणार असल्यानं तो विठ्ठल दर्शनासाठी आला होता। सध्या गौतमी पाटीलवर टीका केली की लगेच प्रसिद्धी मिळते याची जाणीव असल्यानं त्याच्यावर अनेक जण तोंड सुख घेताना दिसत आहेत। तसाच प्रकार आज या छोट्या पुढाऱ्यानं देखील घेतलेला आहे। यापूर्वी देखील घनश्याम यानं गौतमी हिच्यावर टीका केली होती। आपला आणि तिचा कोणताही वाद नसला तरी ती लावणी बदनाम करत असल्याचं घनश्याम दराडेनं म्हणत गौतमीनं देखील आपला मुसंडी चित्रपट पाहावा असं आवाहन केलेलं आहे। मात्र लावणीला बदनाम करून महाराष्ट्राचा बिहार करायचा प्रयत्न केल्यास आपण मुसंडी मारू असा इशाराही त्यानं दिलेला आहे। ऐका, आम्ही गौतमीताईला विरोध केला नव्हता, फक्त आम्ही गौतमीताईला म्हटलं होतं की ताई तुम्ही लावणीमध्ये अश्लीलतेचा प्रकार करताय, महाराष्ट्राचं बिहार आम्ही झालेलं कपून घेणार नाही। ताईंनी कष्ट खूप घेतलेत, मेहनत खूप घेतली, पण लावणी महाराष्ट्राची संस्कृतिक आहे, लावणी टिकली पाहिजे। आणि ताईंनी सुद्धा आमचा मुसंडी सिनेमा पाहिला पाहिजे की ताईंनी सुद्धा योग्य कशी मुसंडी मारावी। मुसंडी सिनेमा पाहिल्याच्या नंतर ताईंना सुद्धा कळ, आणि ताई फेमस आहात, माझा त्याच्या विषयी नाही, तुम्ही आणखी नाही फेमस जा, मोठे व्हा, पण स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या नेतृत्वाने व्हा, उगा महाराष्ट्राचा बिहार करून प्रसिद्ध होऊ नका, ते आम्ही खपवून घेणार नाही। मग आम्ही तिथं मुसंडी मारायची तयारी असली तरी मारू।